तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी भाजपचे नेते मोहित कंबोज सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांनी एक मोठा दावा केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोठा कट रचण्यात आल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला. तर कंबोज यांनी दावा करताना महाविकास आघाडीकडे बोट दाखवलंय आणि त्यांच्या या दाव्यामुळे निवडणुकीच्या काळात राज्याचं राजकारण एका नव्या वळणावरती येऊन ठेपलंय. फडणवीसांविरोधात डाव, कंबोजांचा घाव. महाविकास आघाडीनं रचलेला तो कट उघड करणार. ऐन निवडणुकीत कंबोजांचा गंभीर आरोप. महाविकास आघाडीकडून मोहित कंबोजांवर पलटवार. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तेजीत आली आहे. राजकीय पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा होत आहेत. वर्तमानात घडणाऱ्या या राजकारणात काही नेत्यांनी मात्र भूतकाळातील घडामोडींवरून विरोधकांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय. असाच प्रयत्न भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केलाय, ज्यात त्यांनी महाविकास आघाडी सरकारनं देवेंद्र फडणवीसांविरोधात मोठा कट रचला असल्याचा आरोप केलाय. मोहित कंबोज यांचे आरोप. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मोठा कट रचला होता. या कटासंदर्भात लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची एक बडी महिला नेता, एक माजी आयपीएस अधिकारी आणि एका माजी पत्रकाराचा यात समावेश आहे. या संदर्भात लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असून यासाठी तयार रहा. मोहित कंबोज यांच्या या आरोपांवरती महाविकास आघाडीनं जोरदार पलटवार केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेनं कंबोज यांची लाईकीच काढली, तर काँग्रेसनंही कंबोज यांच्यावर संशय उपस्थित केला. त्याची किती उंची, राजकीय उंची किती, केवळ आणि केवळ सत्ताधाऱ्यांचे पाय धुण्यापलीकडे मोहित कंबोजचं काम का नाही, काम काय नाही, त्यामुळे त्याला फार किंमत आम्ही देत नाही. आतापर्यंत काय करत होते? मग अडीच वर्ष निवडणुकीचा मुहूर्त लागतो काय? कुठल्या कुणाकडून मुहूर्त आणला? तो आहे कुठला मुहूर्त? मुंबईतला आहे, ठाण्यातला आहे, बारामतीचा आहे, कुठला मुहूर्त शोधून कुठला आणला? की नागपूरचा. हे सगळं करायला निवडणुकीचाच मुहूर्त का लागतो जर असेल तर? आणि मोहित कंबोजनी यापूर्वी ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले ते सगळे उमेदवार झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा? विरोधकांनी मोहित कंबोज यांचे आरोप साफपणे फेटाळून लावलेत, पण महायुतीच्या नेत्यांनी मात्र कंबोज यांच्या आरोपांना गांभीर्यानं घेत त्यात तथ्यही शोधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं. मोहित कंबोजनी जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपामध्ये सुद्धा अनेक बाबीचं तथ्य सुद्धा त्यात दडलेलं आहे. देवेंद्र फडणवीसच काय, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल सुद्धा यांचा घात कसा होईल, यांच्यावर अटॅक कसा होईल, हाही प्रयत्न त्या काळच्या सरकारने केला होता आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राला माहिती. एकंदरीत एकनाथ शिंदे असोत किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाविकास आघाडीकडून कट कारस्थानं रचली गेल्याचे आरोप केले होते, पण यात पुढे काही घडलं नाही. आता ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत मोहित कंबोज यांनी महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याची खेळी करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे महायुतीच्या या प्रयत्नांना मतदार मतदानातून कसा प्रतिसाद देतात हे 4 जून नंतरच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.